या एक असे असेल तर फ्रेशर एखाद्यातरी आपण मॅनेज करू शकता. अतिशय सुंदर रक्षण आणि जर्सी क्रमांक 1 ला पकडण्यामध्ये विजय भारत संघ यशस्वी ठरला आहे. 17 आणि 31 अशा गुणांसहित आघाडीवर काणे संघ अजूनही सुस्थित सुस्थितीत आणि मजबूत मैदान क्रमांक 2 वरील सामना आजच्या दिवसात अखेरचा सामना इथे सुरू होताना दिसत आहे. राजर्षी शाहू रबाये विरुद्ध संकल्प ठाणे यांच्यामध्ये आणि राजर्षी शाहू सामना गुणांचा श्री गणेश दिलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. अतिशय रोमांचक सामना आपल्याला हा आजच्या दिवसाचा पाहायला मिळू शकतो. पाहूया हा सामना कुठे जाऊन रे होणार आहे. मैदान क्रमांक 1 वर पुन्हा येतात भारतीय भारत संघ अजूनही थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये. शेवटचे 2 मिनिट बाकी आहेत. 17 आणि 33 अशा गुणांसहित राहुल जय भारत संघ पाठी आणि आपल्याला पाहायला मिळेल श्री उत्तेज ठाणे संघाने अतिशय सुंदर परफॉर्मन्स इथे दाखवलेला आहे. आणि 33 गुणांसहित अतिशय सुंदर आघाडी घेतलेली आहे. स्ट्रॅटेजिक ब्रेक 1 नंबर क्रमांकावर आणि क्रमांक 2 वर सामना पुढे जाताना अंतिम सामना रबायाकडून जर्सी क्रमांक 52 यांची चढाई आणि अतिशय सुंदर रक्षण करताना खेळाडूला बाद केलेला आहे. आजच्या दिवसात शेवटची असेल आणि त्यानंतर होणार आहे. कार्यकर्त्यांचा सहभाग इथे आपल्याला पाहायला मिळते.2 वरील सामना 3-2 अशा स्थितीत पुढे जाताना रबाये संघ एका गुणाने पुढे स्थितीमध्ये. दोन्ही संघ असले तरी पण विजयश्री कदाचित एकाच संघाला मिळेल आणि त्यामुळे परीक्षा हे भरपूर आहे. आणि नॉकआउट राऊंडचे सामने आहे. मैदान क्रमांक 1, 19 आणि 33 अशा गुणांसही शिवतेज ठाणे मंडळ आपल्याला आघाडी करताना दिसत आहे. शेवटचे काही क्षण या सामन्यामध्ये बाकी आहे. जय भारत संघाला पाहूया किती गुण अजून वाढवता येतील. 19 आणि 33 अशा कंडिशन मध्ये शेवटचे 2 मिनिट फक्त आता बाकी आहे. शेवटेच विरुद्ध जय भारत या खेळामधली आणि रबाये विरुद्ध 4 आणि 6 गुणांसाठी रबाये संघ एका गुणाने आपल्याला सद्यस्थितीमध्ये पुढे दिसत आहे. जय भारत संघाकडून अतिशय आक्रमक डॅश
आज इनके सामने चल के खेलना बात करने में यश 20 और 33 अच्छा गुण संख्या सही 33 संख्या 13 13 गुणांक आखड़ी के मजबूत स्थिति में है अगर बाहर में तो अतिशय सुंदर रक्षण करता ना ठाणे जिल्हा ठाणे संघ 35-20 अच्छा 15 गुणांक मैदान क्रमांक एक वरील शेवटचे काही क्षण 21 आणि 37 गुणांसहित ठाणे संघ पुढाकार घेताना मैदान क्रमांक दोन वरील टफ मॅच शेवटची मॅच 5 आणि 3 गुणांसहित प्रभाय संघ दोन गुणांनी पुढे राजर्षी शाहू प्रभाय संघ दोन गुणांनी पुढे दिसत आहे आणि मैदान क्रमांक एक वरील सामना संपलेला आहे गुणसंख्या 21 आणि 38 सर्व विजेत्यांचे अभिनंदन तसेच जे संघ हरलेले आहेत त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार फायनल मॅच पर्यंत सर्व सामने पाहायला सर्व संघांनी उपस्थिती दर्शवायची आहे हे मंडळातर्फे सर्व खेळाडूंना विनंती नॉकआउट राऊंड मध्ये रंगलेला मैदान क्रमांक एक वरचा शेवटचे सामना शेवटी ठाणे विरुद्ध जय भारत कळला आणि विजय श्री इथे शिवते जे ठाणे या संघाला जोडलेली आहे क्रीडा मंडळातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मैदान क्रमांक दोन वरील आजच्या दिवसाचा शेवटचा सामना एकत्र पार पडणे अतिशय सुंदर संघ हा सुद्धा तितकाच स्ट्रॉंग संघ आहे इथे कदाचित त्याच्यावर ऑलआउट होण्याची नामुष्की येऊ शकते परंतु पाहूया त्यांचा रेडर फायनल रेडर जो आहे तो ते काय परफॉर्मन्स करतो प्रभाय संघ अतिशय सुस्थिती अतिशय स्ट्रॉंग कंडिशन मध्ये विश्वास अतिशय उंचावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ऑल आउट झालेलं आहे अशा प्रकारे संकल्प संघ ठाण्याचा आणि तीन गुणांसाठी प्रभाय संघ आघाडी करताना लवकरात लवकर इथेच आक्रमक व्हावं लागेल जेणेकरून या मॅच मध्ये त्यांचे स्थान कायम राहील 11-3 अशा गुणांसाठी अंतिम दिवस सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे
पाच वाजता ते मैदानावर हजर राहायचं आहे आणि सर्व सावने साडेपाच वाजता चालू करण्याचं इथे माणूस आहे तरी आपले सहकार्य अपेक्षित आहे. सर्व सामने घ्यायची आहे. आणि सात अशी गुणसंख्या राजर्षी शाहू संघ रबाई त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचा गेम आपल्याला कोणत्याही बाजूला झोपू शकतो. बारा आणि आठ गुणसंख्या या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रबाई संघ तीन प्लेयर्स सहित एक पुढे सरकताना ठाणे संघाला आता ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे गेम मध्ये कम बॅक करण्याची आणि कदाचित ही संधी ते घेताना दिसत आहे. रबाई संघाचा मेन रेडर जर्सी क्रमांक 52 अजूनही मैदानामध्ये आहे त्यामुळे हा खेळ कुठच्याही बाजूने जिंकू शकतो आणि जिंकलेला आहे अतिशय सुंदर चढाई दोन पायाला बाद करून अतिशय पुन्हा छान पद्धतीने कमबॅक करताना ठाणे जिल्हा ठाणे संघाला संकल्प संघाला थोडस इथे माइंड कूल ठेवून परफॉर्मन्स करावं लागेल. एक ऑल आउट त्यांच्यासाठी पूर्णपणे मॅच जाऊ शकते. हा नॉकआउट राऊंड असल्या कारणाने प्रत्येक गोल फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक खेळ अतिशय महत्वाची आहे आणि कदाचित पुन्हा एकदा ठाणे संघ कठीण परिस्थितीमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. 16 आणि 10 राजर्षी शाहू संघ 6 गुणांनी आघाडीवर.
थोड़ा सा फोकस थोड़ा सा कॉन्सन्ट्रेशन संकल्प संख्याने तिथे ठेवणं गरजेचं आहे. मॅच अजूनही सुस्थितीमध्ये दोन्ही संघांच्याही हातामध्ये आहे. आपल्याला पाहायचंय की ही मॅच इथे पुढे कोण जिंकतो. बाजूला पाणी मार दे असं जरा लांबून. हे माती आहे माती अतिशय सुंदर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले. मजबूत पकड अधिक आक्रमक चढाई या दोन्ही क्षेत्रामध्ये मजबूत स्थितीमध्ये आणि सगळ्यांना थोडे जास्त परिश्रम करावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर थोडस फोकस गरजेचा, कारण 18-11 अजूनही जास्त असेल. हा खेळ कुठच्याही बाजूने जिंकू शकतो. प्रभाय संघाचा मेन रेडर इथे रेड कंपनी दिसत आहे. पाहूया आता सगळ्यांसाठी मजबूत पकड असण्याची गरज तिथे ठाणे संघाला आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय उत्तम रेड संघाकडून होत आहे. फक्त थोडीशी पकड इथे टीडी पडत असल्यामुळे खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. अतिशय सुंदर असे खेळी करतात. अतिशय सुंदर परफॉर्मन्स प्रत्येक रेड मध्ये पकड मध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स. पॉइंट 20 आणि 13 अशा दोन्ही सहित राजर्षी शाहू प्रभाय संघ 7 गुणांनी आघाडीवर. उद्या होणाऱ्या अंतिम दिवशीच्या सामन्यामध्ये सेमीफायनल आणि फायनल असे सामने खेळवले जातील. राजर्षी शाहू प्रभाय संघ विरुद्ध संकल्प ठाणे यांचा फर्स्ट हाफचा गेम संपलेला आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या मॅचची शेवटची इनिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल. सेमी फायनल मध्ये पोहोचलेल्या प्रत्येक संघाने उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता मैदानावर हजर राहायचं आहे. 5:30 वाजता शार्प सामने सुरू करण्याचा मंडळाचा
मानस आहे त्यामुळे प्रत्येक संघाचे सहकार्य आपल्याला लाभेल अशी आपण अपेक्षा करू आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाची ही साधता यानंतर ढक्कनको राजर्षी शाहू रबाई विरुद्ध संकल्प ठाणे या संघाचा सेकंड हाफ इथे सुरू करत आहे. की दोन आजच्या दिवसाचा हा शेवटचा हे शेवटचा काल टाकायला ते पाहायला मिळत आहे. रबाई संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत आहे. ठाणे संघाला थोडी मेहनत करावी लागेल कदाचित ऑल आऊट करण्याची नागोष्टी चढाई करता है अतिशय सुंदर चढाई करता ठाण्याकडून अतिशय सुंदर अतिशय सुंदर रक्षण करताना एक गुण पुन्हा एकदा संकल्प संघाला मिळालेला आहे. आणि रेडर इज बॅक अगेन त्यांचे मुख्य रेडर इथे आलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी ते आता काय करतो. अजून ही तीन खेळाडू बाकी आहे ठाणे संघाच्या 17-21 अशा गुणसंख्येमध्ये. रबाई संघ फक्त 4 गुणांनी पुढे अतिशय टफ मॅच होऊ शकतो.
गुणसंख्या 17 आणि 21 म्हणजे चार गुणांचा फक्त फरक आहे. त्यामुळे हा हा एक कोणाच्याही पाण्यामध्ये जाऊ शकतो. पाहूया ठाणे संघाकडून आता किती आक्रमक खेळी आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. याची सेकंड हाफ म्हणजे शेवटचे काही मिनिटेच आता आपल्याला हा खेळ पाहायला मिळणार आहे. ठाणे संघाकडून सराई करताना एक सॉरी माफ करा जर्सी क्रमांक तीन आणि पुन्हा एकदा रबारी संघाकडून त्याचा मुख्य रेडर चढाई करताना आपल्याला दिसत आहे. फक्त चार गुणांनी आघाडीवर असलेला रबारी संघ पाहूया विजयश्री खेचून आणतात का ठाणे संघाला आक्रमक चढाईची आता गरज आहे. आणि 21 अतिशय सुंदर आता फक्त तीनच पाहायला मिळतोय. 18 आणि 21 फक्त तीनच गुण फोटोग्राफर याचही इथे आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांनी अतिशय सुंदर फोटोग्राफी करून या प्रोग्रामला चार चांद लावले. आम्ही आज त्यांची वाट पाहत होतो. त्यांचं दर्शन इथे झालेलं आहे. रुपेश गोडावजी जी का इतनी प्यार की आवाज और इतने अच्छे से कमेंट्री करना ये भी एक बड़ा गर्व की बात है. गर्व भी मैं सुन रहा था अच्छे से. आगे तो इनके चीज को पता मैं बोला कि कम बोल सकता हूँ इसलिए हिंदी में. थैंक यू वेरी मच for the good words. Thank you very much. हिंदी हिंदी भी अपनी राष्ट्रभाषा है. हमें अभिमान है हिंदी राष्ट्रभाषा के ऊपर भी. आपने काफ़ी अच्छा कॉन्ट्रीब्यूशन यहाँ पर दिया है कल फोटोग्राफी के माध्यम से. आज पूरा दिन हमने आपको मिस किया है. ये इवेंट ने आपको मिस किया है. आपने यहाँ पर आकर इस इवेंट को चार चांद लगाया. सुंदर असा सामना तर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रबाई विरुद्ध ठाणे यांच्याकडे 19 आणि 20 आणि 22 आता तर अतिशय रोमांचक वळणावर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फक्त 2 गुणांचा इथे फरक आहे आणि ठाणे जिल्हा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया त्या खेळामध्ये नक्की काय होईल. रबाई संघाकडून एक गुण घेऊन जाताना 20 आणि 23 या संघा या मॅच मध्ये कोणीही विजयी होऊ शकतो. या संघामध्ये कोणीही विजयी होऊ शकतो दोन्ही संघांमध्ये. पण दोन्ही संघांमध्ये अतिशय आक्रमक असे प्लेयर्स आहेत. ठाणे संघाने अतिशय उत्तम पद्धतीने कमबॅक करून 20 आणि 23 अशा ठिकाणी हा स्कोरबोर्ड ठेवलेला आहे. ज्याची अपेक्षा कदाचित रबाई संघाला नसावी. त्याच्यामुळे हा खेळ कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि ठाणे संघाकडून त्यांची मेन रेडर इथे आपल्याला वेळ करताना दिसत आहे. पाहूया अतिशय उत्तम खूप महत्वाची विकेट इथे रबाई संघाने आहे. 20 आणि 24 अशा स्कोर बोर्ड सहित
चार गुणाने रमायचं तो पुढे पाहूया पदाची इथे एक गुण दोन गुण इथे मिळू शकतात दोन गुण मिळालेले आहे रमायचाला आता शेवटचा रेडर जर्सी क्रमांक 14 ठाणे समोर ऑल आउट व्हायचं असेल तर इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल नाहीतर हा खेळ जाऊ वेगळ्या वर्णावर जाऊ शकतो सकाळकडून शेवटचा रेडर आपल्याला रेड करताना दिसत आहे आणि अतिशय सुंदर टो कॅच करून प्रभाई संघाने ठाणे संघाला ऑल आउट केले नाही आणि ऑल आउट सहितच या संघाची प्रभाई संघाची 29 आणि 20 अशा 9 गुणांनी आघाडी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे राजर्षी शाहू संघ रबाई अतिशय मजबूत स्थितीमध्ये हळूहळू जाताना आणि आता शेवटची काही मिनिटेच आपल्याला पाहायला मिळणार आहे हा खेळ पाहूया ठाणे जिल्ह्याला किती जलद गतीने आज पॉइंट संख्या आहे तो कौशल ठाणे जिल्ह्याची रेडर अतिशय आक्रमक पद्धतीने रेड करताना दिसत आहे तिथे पॉइंट मिळू शकतात परंतु अतिशय सुंदर रक्षण रबाई संघाकडून दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे रेड करण्यामध्ये सुद्धा आणि रक्षण करण्यामध्ये सुद्धा डिफेंडिंग क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये रबाई संघ अतिशय सुंदर परफॉर्मन्स आपल्याला इथे दाखवत आहे अतिशय अप्रतिम अशी खेळी दोन्ही बाजूंनी या संघाने दाखवलेली आहे एक अष्टपैलू खेळाचं इथे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे रबाई संघाकडून त्याच्यामुळे ठाणे संघाला मुश्किल होताना दिसत आहे पाहूया 21 आणि 31 अशा 10 गुणांच्या गॅप नंतर 10 गुण आणि संघ म्हणजे संकल्प संघ इथे वेगवेगळे विजयी खेळू शकतो 20 आणि 32 अशा 11 गुणांची आघाडी सध्या राजर्षी शाहू संघाकडे म्हणजे रमाई संघाकडे उपस्थित रसिक प्रेक्षक मैदानाच्या बाहेर इथे खेळाचा आनंद घेत आहे त्यांनी ते उपस्थिती दर्शवल्याबद्दल मंडळ त्यांचे मनापासून आभार मानत आहे उद्या सेमीफायनल फायनल मॅच साठी सुद्धा तुमची अशीच उपस्थिती दाखवावी हीच तुमच्याकडे विनंती तसेच आपण हे सामने स्पोर्ट्स ग्रुप या चॅनलवर सुद्धा लाईव्ह बघू शकता त्याचं लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण www.sportsgroup.com ही वेबसाईट तसेच प्ले स्टोअरवर स्पोर्ट्स ग्रुप हे ॲप डाउनलोड करून तुम्ही हे सामने थेट प्रक्षेपण म्हणून पाहू शकता कृपया याची नोंद सर्व रसिक प्रेक्षकांना घ्यायची आहे 21 आणि 32 अशा गुणांसहित रबाई संघ सुस्थितीत मजबूत स्थिती आणि ठाणे संघ थोडासा समय येता कोण कामास येतो अशा ठाणे संघाच्या मेन रिडर टोपाईला चालू करताना अतिशय तटीची वेळ आता त्यांच्यासाठी आहे इथे गुण लागतील पंच आहे पंच निर्णय देतील वेळ खूप कमी आहे ठाणे संघाकडे याचा त्याचे फार खेळाडू ठेवावे 21 आणि 33 अशा स्थिती ठाणे संघ 22 आणि 33 अशा स्थितीत ठाणे संघ 11 गुणांनी पिछाडीवर आहे आणि थोडासा वेळ काढताना रबाई संघ करताना माहिती आहे आता इथे त्यांच्यासाठी वेळ फार महत्वाची आहे शेवटची 3 मिनिटे आणि 3 मिनिटांमध्ये ठाणे संघाला 11 गुणांचा
पंद्रह पार पड़ा चाहे इसे सारी गोष्ठी यहाँ सब मेल है इसे बट थोड़ी सी खाई अनि रेडर बात सारे लिया है अनि दबाई से कंट्रोल पर अच्छा पेन रेडर इतने अपना ला सकाई करता है इसे करते चौबीस बावीस अनि चौतीस अच्छा गुना से ही रपाई संघ अतिशय मजबूत स्थिति सामनावर आकर ठेवून विजय श्रीकडे गोल करताना आपल्याला दिसत आहे जर्सी क्रमांक 14 ठाणे जिल्ह्याकडून आता त्यांचा कदाचित जो भर आहे तो किती भर आहे लास्ट दोन मिनिट फक्त दोन मिनिट्स या खेळाचे बाकी आहे सर्व संघांनी उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता साडेपाच वाजता सामने सुरू होतील बक्षीस समारंभाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित आहे त्यामुळे साडेपाच वाजता सामने सुरू करावे लागतील याची सर्व संघांनी जरूर 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 नोंद घ्यायची राजर्षी शाहू रबाई संघाकडे जिंकताना प्रत्येक क्षेत्रामध्ये अष्टपैलू हे आपल्याला रबाय संघाकडून पाहायला मिळालेला आहे आपण अपेक्षा करूया आणि अशा पद्धतीचे खेळ आपल्याला उद्या सुद्धा सर्व संघांकडून पाहायला मिळतील शेवटचे काही क्षण या मॅचचे आणि दुसऱ्या दिवसाचे स्वागत या सामन्यानंतर आपल्याला इथे बोलताना दिसणार आहे या गुणासही राजर्षी शाहू रबाई संघ विजयी झालेला आहे मंडळातर्फे राजर्षी शाहू रबाई संघाचे मनपूर्वक अभिनंदन तसेच संकल्प ठाणे या संघाचे सुद्धा मनपूर्वक आभार दुसऱ्या दिवसाची सांगता झालेली आहे तरीही उद्या सर्व संघांनी शार्थदगे पाच वाजता इथे हजर राहायचं आहे सामने ठीक साडेपाच वाजता आपण सुरू करणार कृपया याची नोंद घ्या